अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपल्या देशाला स्वातंत्र्यातून मुक्त करणारे क्रांतिकारक, तसेच आपल्या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुभाव व एकात्मता यांची वाढ व्हावी यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे आपल्या देशातील सर्व समाज सुधारक यांना वंदन करून मी माझे विचार व्यक्त करतो. भाषण कला, भाषणाचे महत्त्व किंवा लोकांसमोर व्यक्त होण्याचे महत्त्व हे किती आहे हे माझ्या स्वतःच्या उदाहरणामधून मी आपल्यासमोर या ठिकाणी मांडतो. 2018 साली माझी CSI म्हणून निवड झाली. निवड झाल्या झाल्या गावातील, माझं गाव जे आहे ते ग्रामीण भागातील आहे, गावामध्ये गावाचे शाळेचे हेडमास्टर, सरपंच तसेच इतर सामाजिक कार्यकर्ते यांनी माझा सत्कार ठेवण्यासाठी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला. मला मोठा मंडप टाकला, गावातील सगळे लोक त्या ठिकाणी जमा झाले. त्याच्या अगोदर मी कुठल्या व्यक्तीसमोर कोणाला बोलण्याचा कधीच संबंध आलेला नव्हता आणि मी बोलतही नव्हते. फक्त अभ्यास आणि आपलं काम या दोनच गोष्टी मी करायचे. तर त्या ठिकाणी सर्वांची भाषणं झाली, अगदी माझे शिकवणारे हेडमास्टर, सरपंच, प्रतिष्ठित व्यक्ती, आणि शेवटी मला बोलायला सांगितलं की साहेब तुम्ही PSI झाले आणि तुमची मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. आणि योगायोगाने मी ज्यावेळेस बोलायला गेलो त्यावेळेस लाईट गेली. एकतर मी बोलत नसायचो, माझा आवाजही नसायचा आणि लाईट गेली. त्यावेळेस मी हार्डली 2 मिनिट बोललो असेल, परंतु काय बोललो हे मलाही आठवत नाही. माझ्या पायाला अशी थरथर आली, काय बोललो मी आठवत नाही. शेवटी मी ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर मला एक खूप मोठा धक्का बसला की बोलणं किती महत्त्वाचं आहे, भाषण किती महत्त्वाचं आहे किंवा लोकांसमोर व्यक्त होणं किती महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मी 2018 जानेवारीमध्ये ट्रेनिंगला गेलो. ट्रेनिंगला तर रविवारची सुट्टी असायची, परंतु माझ्या मनात एक अशा प्रकारची भावना निर्माण झाली की जे आपण शिकलं पाहिजे ह्याच्याशिवाय पर्याय नाही. मी त्या ठिकाणी ट्रेनिंगमध्ये रविवारी आम्हाला वेळ असायचा, मी सर्च केलं, साहेबांना मी आल्यानंतरच सांगितलं की भाषणाचे क्लास सुद्धा असतात. तिथं भेटलं, परंतु ते मॅनेज झालंच नाही. मला वेळ भेटला नाही. ट्रेनिंगमध्ये 12 सोडायचे, 4 सोडायचे, शक्य झालं. त्याच्यानंतर मी PSI म्हणून भोसरी पोलीस स्टेशनला हजर झालो. मी पोलीस स्टेशनला खूप काम करायचे, कष्टाळू स्वभाव, कायद्याचं नॉलेज, मी स्वतःच कामं करायचे. रायटरची गरज नसायची मला, मी एकटाच काम करायचे. इतर अधिकारी मी पाहायचो, त्यांना एक रायटर असायचा, याला काम सांग, त्याला सांग, ते काहीच करायचं, फक्त बोलवायचे. असं म्हणतात ना की स्मार्ट वर्क, हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट वर्क खूप चांगला आहे. 2 भोसरी शिकून गेलो, मी स्वतःच कामं करायचे, भरपूर कामं करायचे. आणि ज्या ज्यावेळी बऱ्याच ठिकाणी बोलण्याचं संधी येईल त्यावेळी ते टाळायचं. तिथंही बोलायला गेलो की कल्पी मारायची, शेवटी अधिकाऱ्यांची भीती व्हायची, कुठल्या केसेस स्ट्रॉंग झाली तर प्रत्येकाला बोलायला बोलवायचे. प्रत्येक कटच करायचं काम. भोसरी पोलीस स्टेशन गेलो, त्यावेळेस मी पाहिलो की भाषणासाठी याच्यावर आपल्याला काम केलं पाहिजे. दिल्ली पोलीस स्टेशन, आता दिल्ली पोलीस स्टेशनला जवळपास माझा कालावधी संपत आलेला आहे. काही ठिकाणी तीच परिस्थिती, कुठल्या महत्त्वाच्या केसेस मी स्वतः जरी सॉल्व्ह केल्या त्याची प्रेस नोट पाहिजे. तर प्रेस नोटमध्ये प्रत्येकाला आयो असेल ज्यांनी कामगिरी चांगली केलेली आहे त्यांना बोलण्याची संधी द्यायची. पण त्या ठिकाणी मी बोलायचंच नाही, कारण मला माहिती होतं याच्यावर काम केल्याची आपल्याला, नाही तर नाचं किंवा ना. असं करत करत मी जवळपास 4 खात्यामध्ये काढलेले आहेत. त्याच्यामधून मला अनुभव आला की बोलल्याशिवाय, आपले विचार व्यक्त केल्याशिवाय आपल्याला प्रगती करता येत नाही, आपलं व्यक्तिमत्व समोरच्यावर छाप पाडता येत नाही आणि आपला सामाजिक विकास तसेच जेव्हा आर्थिक विकास पण होत नाही बोलल्याशिवाय. बरेचसे अधिकारी मी बघितले, फक्त बोलण्यावरून त्यांनी प्रगती केलेली आहे, बोलण्यावरून त्यांनी केसेस सॉल्व्ह केलेले आहेत. बोलण्यामुळं त्यांचं समाजामध्ये एक प्रकारचं ओचक आहे, बोलणं किती महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मी जवळपास मी आत्ता व्हिडिओ पाहिला आहे, मी 42 स्टेजसमोर आपल्यासमोर उभा होतो. ही माझ्या आयुष्यातील पहिलीच वेळ आहे की एवढा मी उभा राहिलेला आहे, बघितलं 42 थांबलेलो आहे. तर या ठिकाणी बरेचशी आपल्या माध्यमातून स्टेज करेज म्हणा, बोलण्याचं एक प्रकारचं लकम प्राप्त झालेलं आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं, आयोजकाचं आणि आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. आणि माझी